खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करून बांधकाम व्यावसायिकाला फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. विशाल शेणके असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचा साथीदार सुरेश कांबळे सध्या पोलीस शोध घेत आहे. शेणके यानं यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावानं फोन करून अनेकांची फसवणूक केली होती. विशाल शेणके विरोधात यापूर्वी 7 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात गेरा बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित कुमार गेरा यांनी फिर्याद दिली होती. आता दिल्लीतून बातमी येते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर 16 पक्षांनी बहिष्कार टाकलाय. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, अकाली दल, आप, राष्ट्रवादी काँग्रेस या पार्टींचा यामध्ये समावेश आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून विरोधी पक्षांनी हा निर्णय घेतलाय. शिवाय शेतकरी आंदोलनाचा मुद्दा संसदेत उठवणार असल्याचं विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सांगितलंय. यावेळची ही मोठी बातमी आपण पाहतोय. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर 16 पक्षांनी बहिष्कार टाकलाय. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, अकाली दल, आप, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा यामध्ये समावेश आहे. केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध म्हणून विरोधी पक्षांनी हा निर्णय घेतलेला आहे. शिवाय शेतकरी आंदोलनाचा मुद्दा संसदेत उठवणार असल्याचं सुद्धा या विरोधी पक्षांकडून सांगण्यात येत आहे.